आज मी रिव्ह्यू करणार आहे स्टारिंग जॉन अब्राहम, रकुलप्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिसचा मूवी अटॅक याचा. ज्याचे डायरेक्टर आहेत लक्षराज आनंद आणि ज्यांचा हा सेकंड मूवी आहे जो त्यांनी डायरेक्ट केलेला आहे. याआधी लक्षराज आनंद यांनी 2009 आलेला मूवी रणबीर कपूरचा रॉकेट सिंग तो मूवी त्यांनी डायरेक्ट केला होता आणि त्याचबरोबर एकता टायगरचं असिस्टंट डायरेक्शन पण लक्षराज आनंद यांनी केलं होतं. आता जर शॉर्टमध्ये याचा रिव्ह्यू करायचा झाला तर मी एवढंच सांगेन की आपल्या भारतीय सिनेमामध्ये हा एक नवा असा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. आपण म्हणूया की फ्रेश अटेम इथे करण्यात आलेला आहे. आपण अशासारख्या चित्रपटांना सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून या अशा टॉपिकवरचे जे चित्रपट आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळतील. इथे आपल्याला जॉन अब्राहमच्या परफॉर्मन्सची सुद्धा तारीफ केली पाहिजे. खरंच त्यांनी खूप चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे आणि इथे तारीफ झाली पाहिजे डायरेक्टरची, म्हणजे लक्षराज आनंद यांची. त्यांची स्तुती तर केलीच पाहिजे कारण त्यांनी हा असा सब्जेक्ट चूज केला आणि या सब्जेक्टवरती त्यांनी चित्रपट बनवला. आता आपण वळूया या मूवीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सकडे. पॉझिटिव्ह पॉईंट नंबर 1, ज्यांनी ज्यांनी सत्यमेव जयते पार्ट 1 पार्ट 2 बघितलेला आहे आणि ज्यांना तो अजिबात आवडलेला नव्हता, ज्यांना लिटरली तो मूवी आपल्या मेमरीमधून डिस्ट्रॉय करायचा होता, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. त्यांनी अटॅक मूवी जरूर बघावा कारण जॉनचे आत्तापर्यंत जे चित्रपट झालेले आहेत त्यामध्ये हा अटॅक मूवी जो आहे हा अतिशय सुंदर असा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये जॉनचं परफॉर्मन्स तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याचबरोबर लक्षराज आनंद जे आहेत, जे या मूवीचे डायरेक्टर आहेत, त्यांनी यामध्ये बॅटल सिक्वेन्स वगैरे खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर या मूवीचा जो फर्स्ट हाफ आहे हा थोडाफार, मी म्हणेन थोडाफार, हा एंगेजिंग आहे. म्हणजे जास्त एंगेजिंग आहे असं नाही मी म्हणणार, पण त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी या पार्टला एंगेजिंग असं म्हणेन. त्याचबरोबर या चित्रपटाचं BGM अतिशय जबरदस्त ऑसम असं हे BGM आहे. कारण या सुंदर BGM मुळेच आपल्याला या चित्रपटामध्ये जास्त इंटरेस्ट तयार होतो या BGM मुळे. एका ॲक्शन सीनबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक ॲक्शन सीन आहे ज्यामध्ये टेररिस्टला पूर्ण हेड चॉप ऑफ केलं जातं आणि ते ज्या पद्धतीने केलं जातं हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही मूवी बघाल तेव्हा जास्त तुम्हाला मजा येईल. इतकं सुंदर आणि खतरनाक असा हा ॲक्शन सीन आहे जो बघण्यासारखा आहे. आता आपण बोलूया मूवीच्या निगेटिव्ह पॉईंट्सकडे. निगेटिव्ह पॉईंट नंबर 1, निगेटिव्ह पॉईंटमध्ये मला तुम्हाला सगळ्यात आधी हे सांगायचं आहे की जिथे जॉन अब्राहम एक सोल्जरची भूमिका करतोय आणि सोल्जरपासून सुपर सोल्जर होण्याची त्याची जी रोबोटचं सर्जरी आहे, ऑपरेशन म्हणूया आपण त्याला, रोबोट ऑपरेशन आहे ते जेव्हा होत असतं तेव्हा तिथे एक बॅकग्राऊंडला मायथोलॉजिकल भजन चालू होतं, जे चालू करण्याची काही ॲक्च्युली गरज नव्हती. तो एक थोडासा फनी पार्ट झाला. म्हणजे इथे थोडंसं लक्ष दिलं असतं तर चाललं असतं, याची काहीच ॲक्च्युली गरज नव्हती. तिथे तुम्ही एखादी BGM चांगली मस्तवाली यूज करू शकत होतात. तो एक निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि दुसरा गोष्ट बोलायची झाली तर जॉन अब्राहम आणि जॅकलिनची केमिस्ट्री इथे काही जमत नाही आहे. जेव्हा जेव्हा ते स्क्रीनवर आले त्यांनी खरंच आपल्याला बोर करून टाकलं आहे असं इथे बऱ्याच वेळेला होतं. आणि सेकंड हाफबद्दल बोलाल तर सेकंड हाफ इतका काही एंगेजिंग नाही वाटला मला. कारण का? कारण प्रत्येक वेळेला त्यांची केमिस्ट्री मध्ये येते सेकंड हाफच्या वेळेला आणि मग त्यावेळेला सेकंड हाफ हा जो आहे हा ओव्हरऑल बोर होऊन जातो. मूवीचे जे VFX आहेत ना ते मला फारसे काही आवडले नाहीत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे VFX अजून चांगले बेटर होऊ शकत असते. जसं मी तुम्हाला माझ्या आधीच्या वाक्यामध्ये म्हणाली होती की जर आपण या मूवीला सपोर्ट केला तर आपल्याला यासारखे बेटर व्हर्जनचे मूवीज बघायला मिळतील. मग आपण जर सपोर्ट केला तर कदाचित येणारा जो सेकंड पार्ट आहे, हो अटॅकचा सेकंड पार्टही येणार आहे, त्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला कदाचित बेटर व्हर्जनचे VFX बघायला मिळतील. पण सध्या तरी मी या पार्टला, म्हणजे मी या VFX पॉईंटला निगेटिव्ह पॉईंट म्हणूनच कन्सिडर करेन. आणि जर ॲक्शन सिक्वेन्स आणि ॲक्शन सीनबद्दल बोलायचं झालं तर मी एवढंच सांगेन की तुम्ही सगळ्यांनी ट्रेलर तर पाहिलेलंच आहे. इनफॅक्ट Trailer 1 आणि Trailer 2 असे दोन ट्रेलर आले होते. तर त्यामध्ये जे काही ॲक्शन सीन दाखवले होते, जे काही ॲक्शन बघण्यात आलं होतं, ते सगळं सेमच आहे. त्याहून अधिक एक्स्ट्राऑर्डिनरी असं काही ॲक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही आहे. हा एक निगेटिव्ह पॉईंट म्हणून मी समजते. आता त्याचबरोबर आपण बोलूया क्लायमॅक्सकडे. क्लायमॅक्सबद्दल बोलायचं झालं तर शेवटची जी 20 ते 10 मिनिटं मी म्हणेन ती थोडीफार एंगेजिंग होती. पण अगदी शेवटला, म्हणजे जेव्हा चित्रपट आता संपायला येणारच आहे, त्यावेळेला एक
प्लेनवाला सीन आहे, आता हा तुम्ही मूवी बघाल तेव्हा कळेलच, पण हा जो प्लेनवाला सीन आहे ना, याचे कॅल्क्युलेशन्स मला काही समजले नाही आहेत. म्हणजे हा कदाचित मी असं म्हणेन की लक्षराज ना, हा जो सीन आहे प्लेनवाला जो मी म्हणते, हा त्यांना नीट एक्झिक्युटच करता आला नाही आहे. त्यामुळे त्या सीनबरोबर आपण काही फारसं एंगेज होत नाही. आपण विचार करत बसतो की असं कसं झालं, या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये काही मजा नाही आली असं तुम्हाला वाटेल, म्हणजे जेव्हा तुम्ही हा क्लायमॅक्सचा सीन बघाल तेव्हा. आता वळूया आपण, हा मूवी थिएटरमध्ये बघितला पाहिजे की नाही बघितला पाहिजे. आता जे रोबोकॉप आणि आयर्न मॅन सारख्या मूवीजचे फॅन आहेत त्यांना तर हा चित्रपट बिलकुलच आवडणार नाही आहे. पण हां, ज्यांना या सगळ्यांनी काही फरक पडत नाही आहे, ज्यांना काहीतरी फ्रेश अटेम्प्ट बघायची इच्छा आहे, ज्यांना असं वाटतं आहे की बॉलिवूडमध्ये काहीतरी नवीन होत आहे आणि काहीतरी नवीन गेम चेंजिंग असा हा मूवी आहे, तर त्यांनी तो जरूर थिएटरमध्ये जाऊन बघावा. आणि बाकीच्यांना या सगळ्याशी काही फरकच पडत नाही आहे, त्यांनी हा जेव्हा हा OTT वर येईल तेव्हा खुशाल हा OTT वर बघू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.